महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त अतिवृष्टीचे अनुदान तसेच पीक विमा आणि गोरेगाव कृषी मंडळ कार्यालयामध्ये अनुपस्थितीत कर्मचाऱ्यावर कारवाई आणि बोगस औषध कंपन्यांवर कारवाई अशा विविध मागण्यांसंदर्भात प्रहार जनशक्ती युवा जिल्हाध्यक्ष यांनी दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी हिंगोली विभागाकडे तक्रार करूनही संबंधित कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नसल्यानं प्रहार जनशक्ती युवा जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी यांनी गोरेगाव अप्पर तहसीलदार कार्यालयासमोरही अमरण उपोषण केले होते. त्यापूर्वी अनेकदा जिल्हा कृषी विभागाला निवेदन देऊनही कारवाई होत नसल्यानं अमोल खिल्लारी यांनी चक्क लातूर येथील कृषी सहसंचालक कार्यालयासमोर पेट्रोल घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं होतं. परंतु कृषी सहसंचालकांकडूनही आश्वासनाची खैरात देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुन्हा एकदा लातूर येथील कृषी महासंचालक कार्यालयाला निवेदन देऊन हिंगोली जिल्ह्यातील कृषी विभागात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले जावे आणि गोरेगाव येथील मंडळ कार्यालयात अनुपस्थित कर्मचारी तसेच पीक विमा शेतकऱ्यांना द्यावा, कृषी विभागाकडून होत असलेली आडवाआडवी तात्काळ थांबवावी, शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान तात्काळ द्यावं अशा मागण्यांसंदर्भात निवेदन दिलं होतं. परंतु कृषी सहसंचालक कार्यालयाकडून अद्यापही एक महिना उलटून गेला तरी हिंगोली जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई आणि पारदर्शकता दिसून येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा लातूर कृषी सहसंचालक लातूर येथे निवेदन देऊन एक महिना झाला. एक महिन्याच्या आता आम्ही हिंगोली जिल्ह्यातील कृषी विभागात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करू असे लेखी आश्वासनाचं पत्र दिल्यानंतर मी हे उपोषण मागे घेतलं होतं आणि एका महिन्यात आपल्या निवेदनानुसार कारवाई करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं होतं. परंतु लातूर सहसंचालकांच्या माध्यमातूनही कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यानं आपण पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रहार स्टाईलनं आंदोलन छेडू असा इशारा प्रहार जनशक्ती युवा जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी पाटील यांनी बोलताना दिलाय. सदरील कृषी विभागातील सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचं काम होत असून कार्यालयातही शेतकऱ्यांना ताटकळत बसण्याची वेळ येते. सहसंचालकांना 12 जानेवारीपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील कृषी विभागात पारदर्शकता नाही आणली आणि शेतकऱ्यांचा पीक विमा अनुदान तसेच गोरेगाव येथील मंडळ कार्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आता आपण प्रहार स्टाईलने आंदोलन छेडू आणि त्याची जबाबदारीही आता संबंधित विभागावर राहील असेही त्यांनी सांगितलं आहे. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी गजानन धुधुळे, हिंगोली. नमस्कार, मी अमोल खिल्लारी, युवा जिल्हा प्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष, हिंगोली. आम्ही प्रहार युवा जनशक्ती पक्ष हिंगोलीच्या वतीने कृषी विभागातील अनेक समस्यांच्या विरोधात आणि कृषी विभागाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी 12 डिसेंबर रोजी सहसंचालक कार्यालय लातूर येथे बेमुदत आमरण उपोषण आंदोलन केलं होतं. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की बा ज्या काही तुमच्या जिल्ह्यामधील समस्या आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा पीक विमा अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्या संदर्भात आम्ही अनेक आंदोलनं केले होते, कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. या वर्षीचा विमा अजून शेतकऱ्याला मिळाला नाही, अवकाळीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात अजून जमा झाले नाहीत आणि कृषी विभागाच्या विरोधात अनेक तक्रारी असताना शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. जे शेतकऱ्याच्या सेवार्थ लेबल लावलेलं आहे तो कृषी विभाग शेतकऱ्यासाठी कुठल्याही प्रकारचं काम करत नाही. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असतानाही सुद्धा कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला दाद दिले जात नाही. गोरेगाव कृषी मंडळामध्ये माहेर जून मे आणि जूनमध्ये अनेक कर्मचारी अनुपस्थित असताना खरीपचा हंगाम होता, खरीपपूर्व हंगाम असताना बी बियाणाच्या प्रक्रिया कशा करायच्या या संदर्भात आम्ही जेव्हा कार्यालयामध्ये गेलो विचारण्यासाठी काही संबंधित लोक कुठे येतं, त्यावेळेस ते लोक अनुपस्थित होते, तरीही तालुका कृषी अधिकारी यांच्या आशीर्वादाने त्यांना उपस्थित दाखवलं आणि त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही रेशीम जे तुती लावगडचा प्रकल्प वाटले होते त्याच्यामध्ये अनेक जे होतकरू शेतकरी होते यांना ना ते प्रकल्प देता संगनमत करून प्रकल्प देण्यात आले. त्याही प्रकल्पाची चौकशी करण्यासंदर्भात आम्ही अनेक तक्रारी केल्या, परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. ओक्रा अंतर्गत जेही काही प्रकल्प वाटप आले एकाएकाच गटाला अनेक लाभ देण्यात आले, परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये एकही ट्रॅक्टरचा ड्रायव्हर मालक झाला नाही. आमचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही जे खरे होतकरू शेतकरी आहेत यांना अवजार बँकेचा लाभ द्या, सुकुनियाडचा लाभ द्या, शेळीपालनाचा लाभ द्या, परंतु यांनी संगनमत करून हे सगळे प्रकल्प वाटलेले आहेत. हे खरे लाभार्थी होते, ज्यांना गरज होती त्यांना या लाभापासून वंचित ठेवलंय. या अनेक प्रकारच्या तक्रारी आम्ही ज्यावेळेस सहसंचालक कार्यालय यांच्याशी केल्या त्यानंतरही तिथूनही आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद भेटला नाही. आम्हाला 12 डिसेंबरला एका महिन्याचा वेळ दिलेला आहे, एका महिन्यात चौकशी झाली नाही. आता 12 जानेवारीपर्यंत जर या संबंधित चौकशी झाली नाही आणि संबंधित दोषीला कारवाई झाली नाही आणि शेतकऱ्याचा पीक विमा, शेतकऱ्याचे अवकाळीचे पैसे हे जर शेतकऱ्याला मिळाले नाही तर 12 जानेवारी नंतर
कृषी आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आम्ही प्रहार स्थायींना आंदोलन करू। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।